आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार झालाय. आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार झालाय. सोबत असलेला कार्यकर्ता मात्र जागीच ठार झालाय. अशोक मान असं कार्यकर्त्याचं नाव आहे. आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय. मोहरोली मतदारसंघातून निवडून आलेले यादव किशनगड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. मोहरोली मतदारसंघातून निवडून आलेले आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेला पक्षाचा कार्यकर्ता ठार झालाय. नरेश यादव हे निवडून आल्यानंतर मंदिरातून परतत असताना हा हल्ला झालाय. अशोक मान 45 वर्ष इसमाचा मृत्यू झालाय, कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. आपण ट्विटरद्वारे या घटनेची माहिती दिली. गोळीबारात आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय, त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हे दोन्ही कार्यकर्ते यादव यांच्यासोबत होते. हे सर्वजण मंदिरातून परतत असताना हल्ला झाला. या प्रकरणात किशनगड पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आलाय आणि पोलीस तपास सुरू आहे. वाली जो गाड़ी थी उसको सीधा ही हॉस्पिटल लेके आए, जिसमें दो लोगों को, काफ़ी लोग पीछे चढ़े हुए थे. मैं आगे ड्राइवर के साथ में जो सीट होती है आगे कंडक्टर वाली उस सीट पे खड़ा हुआ था. तो उसमें फिर काफ़ी लोग थे पीछे, एक साइड में, तो दो लोगों को उसमें गोली लगी.